नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही पदार्थ काही भाज्या अशा आहेत की त्या 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 ठिकाणी छान लागतात आणि त्या पद्धतीने केलेल्या छान लागतात. जसं एखादा भंडार असतो, भंडारा म्हणजे देवाची पूजा असते, 4 दिवस 10 दिवस पारायण असतं आणि नंतर त्याचा प्रसाद असतो. ते प्रसादाचं जे जेवण असतं काही नाही, साधी कोळ्याची भाजी असते, पातळ भाजी असते, त्यातही कांदा लसूण काहीच नसतं, पण तरीही ते अप्रतिम असं जेवण लागतं. आणि असाच एक अजून प्रकार म्हणजे तुम्हाला आठवत असेल की लग्नात पूर्वी आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशीसुद्धा लग्नातली वांगे बटाट्याची भाजी, साधा रस्सा असतो, अतिशय साधा, पण तो खाताना इतकी मजा येते. तर अशी ही लग्नातली साधी वांग्याची भाजी आपण करू. साहित्य बघा काय लागेल. बटाटे आपण सालासकट घेतले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर याला चिरलं. वांगी, त्यानंतर चिंचेचा खोळ, गुळ, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, लसुणीची पेस्ट, मोहरी, हळद, तिखट, जिरे पावडर, धने पावडर आणि बारीक चिरलेला कांदा. ही भाजी जी आहे ही बऱ्यापैकी तेलात बनवतात, जास्त तेल लागतं. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी चांगली फुटल्यावर लसूण, कांदा. आणि पूर्वी लहान गावांमध्ये असं व्हायचं की या लग्नातल्या वगैरे भाज्या आहेत ना, ते शाळेतले शिपाई लोक वगैरे बनवायचे, किंवा जी जुनी माणसं असायची ती स्वतः बसून त्यांच्याकडनं करून घ्यायची. आणि कांदे असे छान परतल्यानंतर बटाटे आपण घालू. चवीनुसार मीठ, या भाजीची खरी जी मजा आहे ती तर आत्ता लोखंडाच्या कढीत आहेच, पण त्याशिवाय चुलीवर जेव्हा आपण बनवतो तर लाकडाचा जो स्वाद असतो, धुराचा जो स्वाद असतो, तो जेव्हा यात जातो तर ती मजा वेगळी असते. येस, पण आता चूल नाही, लाकूड नाही, निदान कोळसा कुठे असेल उपलब्ध तर त्या कोळशात बनवा आणि हिची मजा घ्या. बटाटा थोडा शिजला की नंतर आपण बाकी सगळे मसाले आणि वांगी घालू. आता कांद्याबरोबर हा बटाटासुद्धा जवळपास 50% शिजला आहे. आता आपण यामध्ये घालू मसाले, तिखट थोडं जास्तच असतं पण तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला, हळद, जिरे पावडर, धने पावडर, हे छान एकत्र करून घ्यायचं. आणि आता यामध्ये वांगे घालू. आणि अगदी थोडं पाणी. माझी एक पद्धत आहे की मी कित्येक वेळा भाज्या ज्या असतात फोडणी त्याला लोखंडाच्या कढईत द्यायची आणि नंतर एखाद्या भांड्यात शिफ्ट करायचं, जेणेकरून भाजी चांगली शिजते. लोखंडाच्या कढईचा जो स्वाद असतो तो त्या भाजीला लागतो आणि नंतर आपलं काम होतं सोपं. आपण ही भाजी शिफ्ट करून घेऊ. यामध्ये थोडं पाणी. आता हे कलई केलेलं भांडं आहे, त्याच्यामुळे एक लोखंडाचा स्वाद त्याला छान आला, त्यातले लोहतत्व त्या भाजीला मिळाले आणि आता पितळेच्या गंजात ते शिजत आहे. तर त्याच्यामुळे काय, पितळ, तांबं यामध्ये जे काय कंटेंट्स असतात, मिनरल्स असतात, ते कळत न कळत आपल्या पोटात जातात आणि आपल्या शरीराला ते फायदेशीर असतात. आणि अशा प्रकारची भांडी जर तुम्हाला हवी असतील तर बरीच ही भांडी आहेत आमच्याकडे. आणि त्यासाठी मास्टर रेसिपीजचं मास्टर स्टोअर जे आहे ते तुम्ही फॉलो करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्याबद्दल डिटेल्स लिहिले आहे. अशी भांडी तुम्हाला घरपोच मिळतील. आपण याला शिजवू, त्याआधी थोडंसं आलं राहिलं, याच्यामध्ये आलं आपण घालू. आता आल्याची पेस्ट शेवटी का, तर त्याचा स्वाद जो आहे तो छान त्याला लागेल. चिंचेचा खोळ, गुळ, मीठ आधीच घातलं आहे आपण. आता हिला मंद आचेवर आपण झाकून शिजवूयात.
आता याच्यात आल्याची पेस्ट आपण नंतर घातली, सुरुवातीला घातली नाही, तर याची दोन कारण आहेत. तर त्याचा स्वाद जो आहे आल्याचा, फ्रेशनेस, तो टिकून राहतो, नंतर येतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पहिले जर तुम्ही आलं घातलं तर ते आलं खाली लागतं भांड्याला, चिकटतं, त्याच्यामुळे काय मग तो त्रास होतो मसाला आपल्याला घोटायला. आणि कसं आहे की कुठलाही त्रास करून एखादा काम करायचं नाही, म्हणजे साधी कारकुनी असेल किंवा तुम्ही काही लिखापडीचं काम करत असाल, कुठलंही काम किंवा स्वयंपाक. आणि स्वयंपाक तर त्रास होऊन करूच नाही, स्वयंपाक जेवढा आनंदात तुम्ही बनवाल तेवढा तो पदार्थ उत्तम होतो. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पाळल्या. येस, क्या बात आहे. या 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 जवळ या बघा, एक 5 मिनिटात भाजी शिजेल, तोपर्यंत यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आत्ता घालू आणि थोडी नंतर घालू. छान शिजली आपली भाजी, गॅस बंद, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. येस, ही वाढून घेऊ भाजी याच्या. यामध्ये कुठलाही मसाला आपण वापरलेला नाही, फक्त हळद, तिखट, धनेजिरे पावडर. तोंडाला पाणी सुटलंय. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज. आपण जी भांडी वापरतो, म्हणजे स्वयंपाक करायला जी भांडी वापरतो, त्याच्यामध्ये असतं ॲल्युमिनियम, त्याच्या असतं स्टील, असतं पितळ, असतं तांबा, असतं कतील, असतं. ही सगळी जी भांडी आहे त्याच्यामध्ये जे काय कंटेंट्स, मिनरल्स असतात, म्हणजे जी धातूची भांडी आहेत, ते कळत न कळत आपल्या पोटात जातात आणि त्याचा आपल्या शरीराला कधी कधी फायदा होतो, कधी कधी नुकसान होतं. आणि तुम्ही बघत असाल की म्हणूनच मी आपल्या मास्टर रेसिपीजच्या सगळ्या एपिसोडमध्ये जास्तीत जास्त तांबा, पितळ किंवा लोखंड याचा वापर करत असतो. तर या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, मास्टर रेसिपीजचं जे स्टोअर आहे त्याच्यामध्ये. खास तुमच्यासाठी काही जुनी भांडीसुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीनसुद्धा आहेत. ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे,